बर रविवार आम्ही तुमच्यासाठी विनामूल्य म्हणजे फुकट जर चिठ्ठीमध्ये तुमचं नाव आलं, नशिबाची चिठ्ठी जर तुमची आली तर तुम्ही कूलर घेऊन जाऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस चालू होतील, आज होळी पेटली तर आजपासून थंडी अगदी कमी होईल आणि उन्हाचे दिवस होतील चालू. आणि अशा वेळी तुम्हाला महत्वाचे ती कूलर, आणि त्यासाठी लकी ड्रॉ मध्ये आम्ही कूलर ठेवले, आज दोन कूलर ठेवले तर दोन लकी प्रेक्षकांना आम्ही लकी ड्रॉच्या माध्यमातून कूलर देणार आहोत. तुम्हाला नाव जर नोंदवायचं आहे तर अगदी व्यासपीठाच्या समोर जवळ यायचं आहे. मॅचच्या दिशेने जातोय सध्या, आपण पाहिलं तर मॅचला होते सुरुवात. प्रमोदचा पहिला चेंडू अगदी शॉर्ट ऑफ पूल केला, चेंडू आपण पाहिलं तर निघून जाईल अगदी चार धावीसाठी चौकार येतोय. मॅचला झाली सुरुवात, दोन्ही सर्वे गावाचे खेळाडू आहेत, सर्वे गावासाठी खेळतात. एक भवानीनगर सर्वे, दुसरी सर्वे इलेव्हन सर्वे. या अशा दोन्ही टीम्स, दोन्ही टीमची जर्सी पाहताय, येल्लो कलरची जर्सी आहे. म्हणजेच का दोन्ही टीमसाठी येल्लो कलर प्रत्येक वर्षी राहिला लकी. आणि मात्र आता पहिल्या चेंडूवरती रवी बोरकेच्या पहिल्या चेंडूवरती येतोय अगदी चौकार. यावी मात्र फटका आहे क्षेत्र, ओहो कॅच खालीच राहिले. प्रयत्न चांगले राहिले होते, यावी मात्र अगदी उमी होता, प्रयत्न चांगले राहिले होते. अप्रतिम फटका होता, क्षेत्रक्षण देखील चांगलं झालं, उमी होता तिथे उभा. आणि कॅचच्याने वरती खेचायचा प्रयत्न केला, वाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पहिले दोन चेंडू अगदी, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर अगदी निर्धाव चेंडू, लकी ड्रॉ झालाय चालू. आणि अगदी आता चिट्ट्या बनवायला चालू केलंय. हो यावी मात्र अगदी बॅटीच्या टॉपला कॅच होते, ड्रॉप कॅच होणं इम्पॉर्टंट राहिलं असत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी आज उदोने संघ खेळताना दिसेल, तीन वर्षानंतर आली आज बक्षीस पात्र फेरीमध्ये, आणि ते घेऊन जातील पहिलाच, प्रयत्न असेल त्यांचा. सध्या आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी सहा या आकड्यावरती जाऊन पोहोचते, सहा धावसंख्या. लकी ड्रॉ झालाय चालू, कूलर साठी फ्री कूलर असेल लकी ड्रॉ मध्ये प्रेक्षकांना. ओहो अपेकाने टाकला चेंडू, चांगला होता. यावी मात्र जर वीस होता जातो, चेंडू पकडतो, फेकील, वॉड थ्रो यार, मात्र बॅकअप आहे. आणि रिक्स घेतली, दुसरी धाव देखील घेतली आहे, फेकी पुन्हा केली आहे, तिसऱ्या दावेचा प्रयत्न होतोय, पण तो पर्यंत आपण पाहिलं तर शंभू मात्र अगदी जास्त पुढे गेला होता. प्रयत्न चांगला राहिला, पण रिक्स घेणं महत्वाचं आहे, रिक्स घ्याल तर पुढे मात्र यश भेटेल. आणि रिक्स घेतली रवी बोरगेनं, वेगानं गेला, चेंडू पकडला, फेकला, मात्र तोपर्यंत अगदी दोन धावा. टीमची टोटल अगदी आठ या आकड्यावरती जाऊन पोहोचते, आठ धाव संख्या. स्कोर कार्ड मध्ये सध्या मात्र अगदी सजली आहे. ओहो यावी मात्र अगदी व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. रवी बोरगे यावी देखील अगदी अलॉफ्ट केला चेंडू आहे क्षेत्ररक्षक, तोपर्यंत आपण पाहिलं तर मिस फील्ड होते, एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आपण पाहिलं तर पाच चेंडूचा खेळ झालेला, वन टू गो. वन टू गो, एक चेंडू मात्र बाकी असेल. पॉवर प्लेचे षटक तुम्ही पाहिलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी हो यावी देखील आपण पाहिलं तर खेळायचा होता एकीकडे, तोपर्यंत रनआउट साठी अगदी
पुढे धावून गेला होता रनासाठी, मात्र लगेच मागे आला, कुठली धाव दिली जात नाही. ओव्हर क्रमांक पहिल्याचा होतो खेळ शांत, आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त खर्च झालेत, अर्थातच 10. पहिल्या षटकाचा अगदी खेळ झालेला, धावसंख्या 10 या आकड्यावरती सध्या मात्र सजली आहे. आणि ओव्हर क्रमांक 2 मध्ये सध्या मात्र ओमीला 5 रन खेळले जात आहे. ओमी म्हणजे सर्वे 11 या टीमचा एक उभरता सितारा, ओमी म्हणजे वेगवान गोलंदाज. त्याच्या समोर आपण पाहिलं तर अर्थातच एक आयकॉन प्लेअर, आयकॉन लेबर प्लेअर, अर्थातच प्रमोद सध्या मात्र बॅटिंग साठी या मैदानामध्ये अगदी दाखल झाला. पहिला चेंडू हो या विद्यामध्ये ग्राउंड क्षेत्र रिझन अगदी वेगानं जातोय. चेंडू गॅदर केलाय तोपर्यंत तोडा फंबल झालाय. धुंडो धुंडो मेरी साजना गेलाय निघून अगदी एका धावेसाठी. डिक्लेअर आहे या एका धावेच्या मदतीने, एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती जरूर जाते. ओमी सध्या आला अगदी वेगानं, ज्या पद्धतीने आपण पाहिलं ओमीची गोलंदाजी आतापर्यंत अचूकता राहिली आहे. ओमीच्या गोलंदाजीमध्ये आतापर्यंत 10 राहिले आणि सध्या प्रमोद आहे त्याच्या समोर. हो फटका चांगल्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, सनी वेगानं जातो चेंडू पर्यंत पोहोचला. अप्रतिम क्षेत्ररक्षण फेकी त्याची डायरेक्ट ओमीच्या हातामध्ये, तो पर्यंत संधी अगदी शंभू होईल बाद. एक एक रन एक एक धाव चोरली जाते. शंभू धावलाच नाहीये, त्यानं विकेट सोडून दिली आहे आणि शंभू सध्या मात्र येतोय माघारी. प्रमोदने आपण पाहिलं तर या धावेसाठी सॅक्रिफाईस केले शंभूने विकेट, आणि प्रमोदने ठेवली आहे स्ट्राईक स्वतः जवळ. प्रेक्षकांसाठी आजच्या दिवसामध्ये लकी कुपन असेल, लकी ड्रॉ असेल, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कूलर आहे आणि अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुमची नावं लिहून घेतली जाईल. तर तुमची नावं जर तुम्हाला फ्री मध्ये कूलर हवा आहे संध्याकाळी आणि घरी काहीतरी घेऊन जायचं आला आहात तर नक्की आपल्या नावाची चिठ्ठी बनवा. चांगला चेंडू शरीराचा वेद घेतोय, डिक्लेअर मध्ये निघून जातोय. या एका धावेच्या मदतीने टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 13 या आकड्यावरती. एनके नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहे. एनके सध्या अगदी मैदानामध्ये नवीन बॅटर दाखल झाला, नॉन स्ट्राइकिंग एंडला सध्या मात्र तो उभा आहे. मात्र प्रमोद आज मॅच मध्ये कशा पद्धतीने धावा करतोय, कशा पद्धतीने थांबतोय, किती धावा येतात, किती त्याला थांबवलं जात आहे, हे सर्व मात्र प्रेक्षकांना बघायचं आहे. बाहेर ठेवला स्क्वेअर कट, अगदी चाबूक ओढलाय चेंडू वेगानं जातोय, बंदुकीतून निघावा तसा, अगदी 4 धावेसाठी चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने टीमच्या धावसंख्येला थोडीशी चकाकी आली. 17 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते, 17 ऑन अ स्कोर कार्ड. ओहो हा चेंडू पडला, अप्रतिम चेंडू यष्ट्यांच्या वरून जातोय. प्रमोदला देखील आता मात्र ओमीने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. प्रत्येक गोलंदाज फलंदाजाच्या समोर टिकर आव्हान देतोय आणि ओमीने आता मात्र सुरुवात केली टिकर आव्हान द्यायला. प्रमोद उत्तर देत असताना थोडासा बॅकफुटवर जातोय, मिस झालेला चेंडू होती, तो नाराज होऊन खाली बसला जरूर. आता पुन्हा एकदा नव्यानं करतोय सुरुवात, जिथे आपण पाहिले तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉल किती झाले यावी, मात्र अगदी क्रॉस बॅट आहे क्षेत्ररक्षक मिड ऑन ला, अगदी चेंडू स्टॉप केला, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केल्या. दोन षटकांचा खेळ इथे संपन्न होतोय आणि दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या तुम्ही पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18 या धावसंख्येमध्ये. 18 धावसंख्या दोन षटकांच्या अखेरीस.
हो क्रॉस बॅटेड, अप्रतिम स्टॉप, व्हॉट अ स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. महेश होता, महेशने चांगला थांबवला. महेशने मगाशीच बकऱ्याला पण पाणी पाजलंय, कोंबड्यांना पण पाणी पाजलं आणि पाणी पाजून मॅच खेळायला गेला. असतात काही खेळाडू पाणी पाजलंय खेळ आणि तदनंतर मात्र गेला. येस, ओव्हर स्टेप. साइड ओव्हर स्टेप आहे, बाहेरचा बाहेरची आहे. टीमची धाव संख्या अगदी 19 या आकड्यावरती पहिल्या चेंडूवरती अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली. हो, यावेळी चेंडू पडला, थोडासा आतमध्ये कट होतोय. त्या गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर अगदी गोलंदाज अमित, कारण की सर्वे 11 सर्वे आणि अमितची गोलंदाजी नेहमी अप्रतिम राहिले. शेवटचं षटक नेहमी त्याच्या हातामध्ये दिलं जातं. एनके यावे मात्र सर बॅटिंग हवे मध्ये आहे. सनी असेल चेंडू खाली, पकडतो ऑस्ट्रेलियन स्टाईल अप्रतिम कॅच, विकेट शोध पतन. संघाची धाव संख्या अगदी जाऊन पोहोचली अगदी 19 या आकड्यावरती. एकोणीस धाव संख्या, खेळाडू अगदी जवळ घेतलेत. मी म्हणेल रवी बोरगेने ही फिल्डिंग सजवली. सध्या सर्वे 11 चा कॅप्टन रवी बोरगेने ही संपूर्ण फिल्डिंग सजवली. हो, यावी टॉप क्षेत्ररक्षक होता, रवी पोहोचेल का नाही. चेंडू अगदी त्याच्या पुढे टप्पा पडतोय आणि त्यानंतर अगदी एका धावेसाठी अगदी निघून जातोय. संघाची धाव संख्या 1 ने पुढे जाते जी 20 या आकड्यावरती. तब्बल आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ झाला आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. क्रॉस बॅटेड हवे मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचेल, अगदी चेंडू खाली पकडली जाते, अप्रतिम कॅच आणि धाव संख्या अगदी थांबवली. आज आपण पाहिलं तर मागील मॅच मध्ये देखील सीतपवाडी अगदी जवळ जवळ पोहोचला होता. सीतपवाडी असं वाटलं की ही मॅच घेऊन जातोय की काय. तिथे आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या गोलंदाजानं कमबॅक करून दिला भवानीनगर सर्वे संघाला. तेव्हा देखील धावसंख्या कमी राहिली होती आणि कदाचित आता देखील भवानीनगर सर्वे संघाची धावसंख्या कमी राहते की काय, हा प्रश्न आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये उद्भवलाय. कारण की जी भवानीनगर सर्वे आतापर्यंत 3 षटकामध्ये 50-60 टार्गेट सजवत होती तीच तो संघ आज आपण पाहिलं तर सर्वे अगदी समोर. धाव संख्या अगदी त्यांच्या खात्यामध्ये 20 आणि चेंडू झाले तब्बल 3 षटकाचे 5. आमचे बकरा चषकचे अगदी बकऱ्याचे मालक आमचे सन्माननीय आदरणीय अमोलजी मानकर साहेब आज आहेत व्यासपीठावरती. अप्रतिम फटकाचे रक्षक आहे, त्याच्या अगदी डोक्यावरून निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय चौकार आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पहिली तर जाऊन पोहोचते अगदी 24 या आकड्यावरती आणि 25 धावेचं आव्हान आहे. 25 रन्स टू विन.
चला मॅचच्या दिशेने जाऊया. तब्बल 25 धाव्याचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय प्रेक्षकांसाठी. खरं तर एक नामी संधी आलंय प्रेक्षकांसाठी. आपण पाहिलं तर कूलर आहे हल्लीच्या जगात, फुकट काही भेटत नाही. तुम्ही फक्त तुमचं नाव लिहून द्या चिठ्ठीचं, तुमच्या नावाची आली तर कूलर तुमच्या घरी. नंतर घरचे खुश, कारण की ही शेवटची स्पर्धा आहे. आज आपण भेटतोय, पुन्हा डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये आपण भेटूयात, कारण की इथून पुढे आता स्पर्धा खेळवल्या जाणार नाहीयेत या मैदानामध्ये. आणि ही शेवटची स्पर्धा या पाटा तालुका टेनिस क्रिकेटची. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू येतोय अगदी मैदानामध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. पंचवीस धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवले 25. ओ इनसाइड आउट ऑफ प्रतिम फटका. नंतर अगदी हे संपाय तुम्ही डिसिजन देऊ शकता. थँक्यू थँक्यू. पंचांनी अखेरीस डिसिजन दिलाय चार धावेसाठी चौकार. अप्रतिम फटका खेळला अगदी तिथून, ज्या पद्धतीने फटका खेळला आणि तदनंतर मात्र अप्रतिम एलिबेशन भेटलं या फटक्याला. बॅकफुटला जातो स्क्वेअर कट, अप्रतिम फटका वन्स मोर अगेन. तीच दिशा तोच इलाका, धमाका भी हमारा. निघून जातोय चार धावेसाठी चौकार. ओहो सुरेख, येस ती फॉर टॅट. अप्रतिम चेंडू इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न येस ने मध्ये आदळतोय. आणि रवी बोर्गेला यावेळी मात्र क्लीन बोल्ड केलाय. इथे महेशने बकऱ्याला पाणी पाजायचं केलं बंद आणि तिकडे विकेट पडली त्याच्या टीमची. सो महेश पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले, तदनंतर विकेट आली. हिट फॉर टॅट, रवीला माघारी पाठवलं आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला अजित. सध्या मात्र मैदानामध्ये दाखल होतोय या टीमचा. आपण पाहिलं तर महत्वाचा मधल्या फळीतला बॅटर आहे अजित म्हटलं तर.
यावेळी देखील अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र निघून जाते बॅटिंगची अगदी टॉप एजला. तर नंतर एक धाव येते, आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 9 या आकड्यावरती. फक्त 25 धावेचा आव्हाने, 9 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले व क्रमांक पहिल्यातल्या 4 चेंडू अद्याप झालेले आहेत. हो यावी मात्र क्रॉस बॅटेड क्षेत्रक्ष वेगाने मिड विकेट रिजनला अगदी वेगाने येतोय. एक धाव तर कम्प्लीट केली जाते. हो सुरेख फटका क्लास बॅटेड अगदी मनकडे साह्याने अंतर. नंतर आपण पाहिलं तर निघून जातोय. अंपायर डिसिजन देऊ शकता येस इज मॅक्सिमम 6 धावा. अंपायर बोलले वैतागलो इथं नको माझ्या मागे लागू मॅच आहे. आणि या षटकारानं टीमच्या धावसंख्येला आपण पहिली थोडीशी चकाकी दिली आहे. 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या. आणि या समीकरण आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 9 धावेची गरज. 12 चेंडू 9 धावा. ओहो यावी देखील अगदी फुल घेण्याचा प्रयत्न. त्यानंतर आपण पहिले तर अगदी अंपायर येस डिसिजन. येस अंपायर प्लीज डिसिजन करवायचा. थर्ड अंपायर घ्यायचा तो एकत्र कशाला भेटला तुम्ही. या डायरेक्ट थर्ड अंपायर मध्ये जाऊयात. इट्स अ नो बॉल. थँक्यू. या साठी प्रमोद थर्ड अंपायर घेऊन देत नव्हता म्हणून प्रमोद थर्ड अंपायर घेऊन देत नव्हता. मॅच यावेळी मात्र अगदी थोडीशी बदलते. फ्री हिटचा चेंडू 12 चेंडू आणि 7 धावेची गरज. मॅच बदलते 12-7 अगदी यावेळी देखील आपण पाहिलं तर बिगिन करण्याचा प्रयत्न टिप्सकोलेक रिजनला. खेळाडू अगदी आहे वेगानं जातोय. चेंडू जाऊन दिलाय डिक्लेअर मध्ये एका धावेसाठी. आणि आत्तानंतर आपण पाहिलं तर समीकरण आता बदलत आहे येणारे. 11 बॉल आणि विजयासाठी तब्बल गरज आहे 6 धावेची. हो यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र जरूर कम्प्लीट केले. क्षेत्ररक्षक आहे अगदी आरामामध्ये येतोय. येस दुसरी धाव फसला जातोय बॅटर आउट होतोय. मॅच कदाचित सर्वे 11 सर्वे हलक्या मध्ये घेते की काय, कारण की अशाच मॅचेस हलक्यात घेत राहिला की तुमचं नियंत्रण सुटत. कारण की मॅच हलक्यात घेतली प्रमोद कधी गेम करून टाकेल तेही समजणार नाही. हॅलो. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अनिकेत. अरे अमर 10 बॉल 6 पाहिजे. 10 बॉल 60 नाही. बॅट लगेच चेंज केले अमर भाईनी. लकी बॅट त्याच्यासोबत एक कान मंत्र एक चिठ्ठी. बॅट राहिला चेंज करायचं आणि गप्पा सध्या मात्र चालू झालेत. हे बॅट चेंज करणं म्हणजे हल्ली चिठ्ठी पोहोचवणं झालंय. ओ
हा चेंडू पडला थोडा बाहेर, तर मग अशी चर्चा केली की बॅच हलक्यात घेतली जाते की काय क्रिकेट आहे, क्रिकेट हलक्यात घेऊन चालत नाही, भल्या भल्या टीम्स आज मॅच हलक्यात घेत नाहीत. फसला पुन्हा एकदा पडल्यानंतर आपण पहिलं तर अगदी क्षेत्रक्षेप वेगाने जातो, एकदा घेण्याचा प्रयत्न, चेंडू पकडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकला जरूर आहे मात्र बॅकअप नाहीये, दुसरी धाव देखील होती कम्प्लीट, इथे फसवलं होतं थोडस, मात्र तदनंतर आपण पहिले दोन धाव अगदी वेगाने कम्प्लीट केल्या जातात. समीकरण सध्या आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 4 धाबेची गरज आहे, 8 चेंडू 4 धाबा. लीडिंग स्लीपला फसलाय अखेरीस, मात्र अर्थातच अमर सध्या मात्र स्लीपला फसलाय, कॅच पकडली जाते, ओमी येतोय सध्या अगदी मैदानामध्ये दाखल होतोय. पा सर्वे संघानं ही मॅच किती हलक्यात घेतली, कारण की हे असतं मॅच इझी, कारण की प्रमोदने भल्या भल्यांना आतापर्यंत झोपवलंय म्हणजे फसवलंय, तो प्रमोद पुन्हा कमबॅक करू शकतो. धाव संख्या अगदी जाऊन पोचते 21. ओहो चांगला चेंडू, अगदी आणखीन एक विकेट प्राप्त होतीये आणि तदनंतर मात्र समीकरण बदललं जातंय. अगदी 6 चेंडू आणि आता 4 धाबेची गरज. आरदाबीची गरज, कहाणी थोडीशी बदलतीये, एनके सध्या मैदानामध्ये दाखल होतोय गोलंदाजीसाठी, बॅटिंग साठी सध्या आपण पाहिलं तर ओमी आणि सनी, अनिकेतला आपण पाहतोय सध्या अगदी मैदानामध्ये दाखल झाला स्ट्राईकला, सनीला आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईकिंग एंड मध्ये, चेंडू पडला, क्रॉस बॅटेड, फटका चांगला आहे, कदाचित मॅच संपवली आहे आणि सर्वे 11 सर्वे, आता मात्र दोन हात करेल बनपुरी 11, बनपुरी परत येईल मजा, आता पुन्हा एकदा सर्वे 11 सर्वे आणि बनपुरी एकमेकांसमोर, म्हणजे अतुल बालेकर आणि सर्वे, ही मॅच आतापर्यंत चांगली झाली आहे, जणू या दोघांमध्ये काय मजा आहे माहित नाही, पण प्रेक्षकांना ही मॅच हवी असते. अतुल बालेकर बोलत असेल बरं झालं सर्वे जिंकली आले आता माझ्या समोर, आणि सर्वे बोलत असेल बरं झालं, आता बनपुरी 11 ला आपण पुन्हा एकदा देऊया टक्कर, लेट्स.